सांस्कृतिक भवनात आयोजित महिला मेळाव्यात आमदार रवी राणा यांनी आपल्या भाषणातून वेगळंच वक्तव्य केल्याने आता राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये काढून टाकणार असं वक्तव्य करणं आमदार रवी राणा यांच्या चांगलंच अंगड आल्याचे दिसून येत आहे. आधी एक नजर टाकूया आमदार रवी राणा यांनी महिला मेळाव्यात काय म्हटलं ते. कोण कोण आशीर्वाद देणार हात होत करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल. यावर आता माजी खासदार अनंत गुढे यांनी रवी राणांवर निशाणा साधलाय. वक्तव्य केल्यानंतर लगेच 5 मिनिटांनंतर आमदार रवी राणा यांनी लगेचच मीडिया समोर घुमजाव केलाय. 15 वर्ष आमदारकीला झाले आहे, कुठे काय बोलावं हे समजत नाही अशी टीका गुढे यांनी केली. महिलांच्या मेळाव्यामध्ये माननीय आमदार रवी राणा यांनी केलेल्या भाषणावरून लगेच 5 मिनिटात घुमजाव केलं. मला कळत नाही की 15 वर्ष जो माणूस या विधानसभेचा सदस्य असू असतो, 15 वर्ष आमदार म्हणून ज्यांची कारकीर्द झाली आहे, त्यांना इतकाही समज येऊ नये की आपण कुठे काय आणि कसं बोलतो आहे. म्हणजे अगदी अर्ध्या तासापूर्वी केलेल्या या वक्तव्याचा त्यांना ताबडतोब माध्यमांच्या समोर नकार द्यावा लागला. यात आमदाराला या विषयाचं गांभीर्य दिसून येत नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार अनंत गुढे यांनी स्पष्ट केली. आणि त्यांनी बोलताना सांगितलं की आम्ही हशी मजाकीत बोलत होतो. अरे महिलांसोबत तुम्ही हशी मजाक करता? एवढा सिरियस विषय आहे की 1500 रुपये बिचाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यांची चिंता त्यांना लागली आहे, आणि तुम्ही हा विषय हसणावाडीवर नेता. म्हणजे आमदारांना या विषयाचं गांभीर्य देखील नाही हे यावरून दिसून येतं. जसं लोकसभेत केलंय तसं विधानसभेत कराल का अशा आमदार रवी राणांच्या वक्तव्यावरनं सुद्धा गुढे यांनी आपल्या भाषेत त्यांना खडेबोल उत्तर दिलेत. जे खासदारकीच्या निवडणुकीत झालंय तसं बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत होणार आहे असा टोला सुद्धा गुढे यांनी लगावलाय. त्यांना सांगितलं की नाहीतर तुम्ही जसा नवनीत राणांनाच केलं तसं तुम्ही माझं कराल काय? अहो माननीय आमदार महोदय, आता हे तुम्ही सांगण्याची गरज नाही, लोक तसंच करणार आहेत. लोकांना माहिती आहे काय करायचं आहे ते, आणि त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीत जे झालं ते बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्यातील आमदारांच्या निवडणुकीत होणार आहे, याबद्दल माझ्या तरी मनात काही तीळ मात्र शंका नाही.